हा निर्वाण बोध तुला माहीतच आहे, तोच पुन्हा आठवणी करिता पुढे मांडिला. माझ्या सारखीच तुमची शांत स्थिती, माझ्या सारखाच तुमचा अनुभव सहजी सहज आहे, तरी पुनरावृत्ती झाली पाहिजे. ही स्थिती तुझपाशी ही आहे, तिची लक्षणे सांगतो, खात्री करून घे. जेव्हा जेव्हा उन्मनीत असतोस किंवा उन्मनी स्थिती आठवतोस, तेव्हा निर्विकार ब्रह्म मी आहे अशा भावनेने विषयेंद्रियांचा भाव सोडून विश्रांती पावतोस. त्या वेळेस वृत्तीला स्वरूप सुखाचा अनुभव येतो, परंतु ती स्थिती अल्पकाळ राहते आणि विषय चिंतना मनी आली की नष्ट पावते. याचे कारण प्राण आणि इंद्रियांची स्थिरता पूर्ण साधली नसते, म्हणून फार वेळ ती निज स्थिती राहत नाही. तरी अशा अल्पकाळीच्या स्वरूप साधनानेच क्रमाक्रमाने अंतरी मी निर्विकार ब्रह्म हा निश्चय ठरतो, आणि मग इंद्रियांचे द्वारी व्यवहार केला तरी तेथील अभिमान राहत नाही. मग तूच आपोआप म्हणतोस की शरीर पिंजरा आणि प्राण यांचा साक्षी मी गगन आहे. मी मुखाबाहेर व अंतरी परिपूर्ण व्यापून उरलो आहे. रक्त मेंदू सहित प्राण ज्या आकाशात लीन होतात तेच आकाश मी. मग मला जाणे येणे कैंचे? मी आकाश म्हणजे पोकळी, रूपाहून निराळा, शुद्ध निरंजन आनंदाचा कंद असताना कळणे न कळणे यांचा अभिमान वागेंद्रिय वाचून मजला कोठून येईल? हुशार, चंचल होऊ नको. तू याच देही तुझे मरण तुझ्या अनुभवाने पाहून जीवन मुक्त हो. पहा, मी निर्गुण अशी भावना करावी तर प्राणाचे अवलंबन करावे लागते. एकटाच असलो तर एकही भावना अंतरी राहत नाही. आपल्या ज्ञानाच्या जागेत साक्षीत्वे जगाची धारणा करीतो, म्हणून मिथ्य ब्रह्मास आकाश हे नाव दिले आहे. साक्षीत्व असताना मिश्र ब्रह्म असतो, साक्षीत्व गेले की काहीच भावना नाही. म्हणून साक्षीत्व असले नसले तरी माझ्या स्वरूपात काही बाध नाही. मी बिंदूने पंचप्राण आकर्षून उन्मनीत लीन झालो होतो तेव्हा साक्षीत्व गेले होते. तेच पंचभूतांचे आकर्षण करिताच पुन्हा प्रगटले. आणि योग मुद्रेचे ठाणे सोडून मेंदू चंचल होऊन श्वासोच्छवास पूर्ववत चालला. तो वायू सर्वेंद्रियात भरताच त्यात जाणीव उत्पन्न झाली. ज्याप्रमाणे घटात पाणी घालताच सूर्य प्रतिबिंब त्यात पडते, तसेच वायू या शरीरस्थ इंद्रियात शिरताच जाणीव प्रगटली. तीच जाणीव पुन्हा ब्रह्मभावनी लीन झाली की अत्युद्भूत आनंद होतो, तो अनिर्वाच्य होय. तेव्हा शून्याकाश घडून त्यात आत्मप्रकाश भरला आणि पंचविषयांचा गलबला कोठे गेला याचे भानही नाहीसे झाले. अरे बाळा, ही जी आत्मज्ञानाची किल्ली, राजयोगाची खूण मला मिळाली, तीच तुझी तुझला दाखविली. निशंक निर्विकार हो. अरे तुझ्या शरीरात जो सूक्ष्म प्राण आहे त्यातील शक्ती तीच जाणीव कळा. तो प्राणच लीन होऊन गेला की जाणीवही त्यासरशी निघून जाते.
विषय चिंतन करिताना जाणीव राहते, तिचे करिता पुन्हा जन्म मरण ही येतात। तीच जाणीव आत्मचिंतनाने लय पावते, मग जन्म मरण कोठून येणार? तर ही जी सद्गुरु घरची किल्ली तुला सांगितली व जी तू बऱ्याच दिवसांपासून अनुभवित आला आहेस, तीच दृढ धर, म्हणजे भवाची वारता, काळाचा हल्ला ही तुझ्या करणीही येणार नाहीत। आता तू म्हणशील की ज्ञानीयास निराकारत्व प्राप्त झाले आणि पुन्हा तहान भुकेने तो का तळमळतो? तर याचे उत्तर ऐक। भूक तहान हे धर्म प्राणाचे, सुख दुःख हे धर्म मनाचे, जन्म मरण हे धर्म शरीराचे। ज्ञानी तर शरीर मन प्राण या तीनही वेगळा निर्विकार परब्रह्म, त्यास षडविकार कसे बाधतील? तू साक्षीत्वातीत सहज आहे, त्यास आनंद नाही, खेद नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही। आपोआप सहजानंद असा भाव सदा न स्मरता ही केव्हाही स्थिर असतो। तसेच अंतःकरण इंद्रियांच्या सहवासाने विषयांचे सोहाळे भोगित असताही आत्मज्ञानाच्या बळाने त्यांचा अभिमान धरित नाही। बापा, समजलास? तूच सद्गुरु, तूच सच्छिष्य, तूच ज्ञानी, मुक्त तूच, ब्रह्म तूच, परमानंद तूच, देव तूच, आदि अंत मध्ये तूच मी, मीच तू, तूच बाल मुकुंद, तूच प्रेम पान करून जय जयकार कर पाहू। अनिमित्त बांधवा, जिवलक पुत्रा, तुला गुरु भक्तीची खूण सांगतो, समजून वर्तन ठेव, फार सोपी आहे, तुला कष्टवत नाही। तू तरी चारी देहान वेगळा निराकार आहेस, म्हणजे जो ज्याला जाणतो तो त्याहून निराळा असतो आणि जाणण्याच्या पदार्थाच्या ठिकाणी जाणणारा नसतो। या न्यायाने देह पिंजरा तुला आतून बाहेरून सर्व कळतो। निद्रेत मूर्छेत तू असता नाही, तो राहत नाही, तो तू नाहीस। नाभिस्थ वायू, गुदस्थ वायू, शरीरस्थ वायू, कंठस्थ वायू, नासिकस्थ वायू हे पंच प्राण, कान, चर्म, डोळे, जीभ, नाक ही पंच ज्ञानेंद्रिये, शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंच विषय, वाचा, हात, पाय, उपस्थ, गुद ही पंच कर्मेंद्रिये, अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार या सर्वांच्या समूहालाच लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह म्हणतात। याला तू जाणतोस, ते तू नव्हेस। कारण देही, मी कोण हे मला कळत नाही, ही विस्मृत्यवस्था तुला तुझ्या ज्ञानाने कळते, त्याहून तू वेगळा आहेस। महाकारण किंवा तुर्या म्हणजे या तीनही अवस्थांचा, तीनही देहांचा मी साक्षी ब्रह्म आहे, ही भावना ही खेळ आहे तो पाहणे आहे या न्यायाने स्वस्वरूपी लय पावते। त्या अर्थी तो ही देह तू नव्हेस। तू निश्चळ अविनाश निरंतर सर्वप्रिय आत्मा आहेस।
तू निरहेत निजात्मा, तुझ्या ठाई गुरु शिष्य देव भक्त सेव्य सेवकपणा हे भेद मुळीच नाहीत। परंतु जेथे अंतःकरण पंचक आहे तेथे आत्मैक्य भक्ती आहेच। ती उठता बसता व्यवहार करिता नाही होत नाही। ती भक्ती ज्ञानाला तारक आहे आणि अज्ञानाचे ठाई असूनही तिची त्याला ओळख नसते।